मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या भरतीविषयी आपल्याकडे एक महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो महापरीक्षा अंतर्गत पशुसंवर्धन विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती दोन हजार सतरामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने गटक्क संवर्गातील एकशे अडोतीस पदे त्यासभाने परीक्षेसाठी सुद्धा पदे होती परंतु ही पदभरती मित्रांनो अनेक कारणास्तव वारंवार समोर ढकलण्यात आलेली होती आणि आता विद्यार्थ्यांमध्ये मित्रांनो संशय निर्माण झाला आहे की ही परीक्षा होईल की नाही होईल तर याबाबत आपल्याला सविस्तर माहिती प्राप्त झालेली आहे ती आपण आता इथे डिस्कशन करणार आहोत बघा आपले सरकार पोर्टलवर एका उमेदवाराने यासाठी प्रामुख्याने तक्रार केली होती आणि या तक्रारीचे उत्तर महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेले आहे बघा उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेली आपली दिनांक अकरा आठ दोन हजार वीसची तक्रार शासनाने संदर्भीय दिनांक आठ दोन दोन हजार एकवीसचे पत्रानवे खात्यास प्राप्त झालेली आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की क या संवर्गातील एकूण एकशे अडोतीस पदभरणेबाबत बाबत तीन सात दोन हजार सतरा रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेबाबत उमेदवाराचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियासुद्धा पूर्ण करण्यात आली आहे परंतु सध्या स्थितीत शासन निर्णय वित्तीय विभाग चार मे दोन हजार वीसनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असा आदेश शासनाकडून देण्यात आलेला आहे आणि सध्या हा आदेश कार्यरत आहे त्यामुळेच ही जी पशुसंवर्धन विभागाची भरती प्रक्रिया आहे ही प्रलंबित आहे आणि ही वस्तुस्थिती आहे तर सदर पदभरती अजून रद्द तर मित्रांनो तुम्हाला इथे सांगू इच्छितो की ही सदर जी भरती प्रक्रिया आहे ती अद्यापही रद्द झालेली नाही हे बघा इथे लिहून आहे सदर पदभरती अद्याप रद्द झालेली नाही तसेच परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील असे सविस्तर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे तुमची जी भरती प्रक्रिया आहे मित्रांनो ती रद्द झालेली नाही त्यामुळे तुमची ही भरती प्रक्रिया कधी नाही कधी राबवल्या जाईल परंतु ती निश्चित कधी राबवल्या जाईल याबद्दल मी सुद्धा तुम्हाला याप्रसंगी सांगू शकत नाही परंतु बघा चार मे दोन हजार वीसचा जो शासनाचा निर्णय होता या निर्णयाअंतर्गत शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधद्रव्य विभाग वगळता सर्व प्रकारच्या विभागामध्ये पदभरती घेण्यास प्रतिबंध घातलेला आहे कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिक संकटामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट आलेले आहे आणि या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी ही मित्रांनो स्थगिती लादलेली आहे असं त्यावेळी सरकारने सांगितलेलं होतं आणि जेव्हा हा जे आर मित्रांनो रद्द होईल चार मे दोन हजार वीसचा तेव्हा तुमची सदरची भरती प्रक्रिया ही सुरू होईल त्यामुळे आता हा जे आर कधी रद्द होतो याची आपल्याला वाट पहावी लागेल आणि त्यानंतर तुमची पशुसंवर्धन विभागाची जे प्रलंबित पदभरती आहे मित्रांनो ते होणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची काही गरज नाही तुमची परीक्षा कधी नाही कधी होणार पण याविषयी मी स्पष्टपणे सांगू शकत नाही ती कधी होणार कारण जेव्हा हा जी आर मित्रांनो रद्द होईल तेव्हाच प्रामुख्याने तुमची भरती प्रक्रिया राबवली जाईल त्याचप्रमाणे इतर ज्या पदभरती आहे त्यामध्ये एम आय डी सी भरती आहे क्लर्क त्याचप्रमाणे त्यामध्ये लिपिक प्यून हेल्पर त्याचप्रमाणे मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवेशी निगडीत पदे वगडून जे ग्रामसेवक पदे आहे क्लर्क पदे आहे अधि त्याचप्रमाणे अंगणवाडी पर्यवेक्षिका पदे आहे इत्यादी सर्व पदे आहे या सर्व पदासाठी मित्रांनो हा जी आर जेव्हा रद्द होईल चार मे दोन हजार वीसचा किंवा याला रद्द करण्यात येईल तेव्हाच तुमची भरती प्रक्रिया सुरू होईल